पाटपाणी येणार आणि पिकांची व्यवस्था होणार म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा लागवड केली असून सध्या विहिरींनी तळ गाठल्याने उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांना झळ बसू लागली आहे. त्यामुळे कांदा पिकांनी माळा टाकल्या असून पालखेडचे पाणी सोडण्याची मागणी येवला तालुक्यातील पालखेड लाभ क्षेत्रातील शेतकरी करत आहेत. आजची भरायांची परिस्थिती झालेली पाण्याच्या संदर्भामध्ये पाटपाण्याच्या भरोशा लोकांनी काय केलं, मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पीक लावलेलं आहे. कारण दुष्काळामधून सावरण्यासाठी यासाठी पाण्याची गरज कांद्याची गरज होती. परंतु आज असं झालेलं आहे, पाणी हे लेट झालेलं आहे आणि पाणी लेट झाल्यामुळे हे पिकं जळून जाणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये खर्च पण झालेला आहे. दुसरी गोष्ट, ह्यावेळेला जे धरणामध्ये पूर्ण पाणी होतं आणि सर्वत्र पाऊस झाला, त्यामुळे पाणी पहिलं रोटेशनसुद्धा उशीर आलं आणि त्यावेळेला लोकांना गरज नसल्यामुळे काय मोठ्या प्रमाणात पाणी घेतलं नाही. आणि आता खरी गरज असताना ते पाणी पिण्याच्या बरोबर सोडायचं म्हणून जे लेट केलं पण शेती उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. आज तुम्ही पाहिलं या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांची बोंब आहे. त्या निमित्ताने मी आपले राज्याचे आपलं जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ साहेब यांना बी ती अवगत केलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते 10 मार्चला पाणी सोडायचं मान्य केलेलं आहे. परंतु 10 मार्चपर्यंत आता या कांद्याचं काय होईल अशी परिस्थिती आणि हे पाटबंधाऱ्याचं व्यवस्थापन तर दरवर्षीचं गणित आहे. हे शेतकऱ्यांना वेळेवर पाणी द्यायचं नाही, त्याचं नियोजन करायचं नाही आणि पिकं जळली तरी याची जबाबदारी मात्र त्यांच्यावर नाही. शेवटी शेतकरी कर्जामध्येच मरतो आणि त्याने कर्ज भरायचं कसं, सगळ्या अडचणी तयार झालेल्या आहेत. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रशासनाने आणि सरकारने ताबडतोब न्याय द्यायचा प्रयत्न करावा दुष्काळामधून शेतकरी सावरण्यासाठी. मी आता पालखेड डावा कालवा लाव क्षेत्रामध्ये उभा आहे. इथं आज पिकांची पाणी प्रशासनाने लेट केल्यामुळं काय अवस्था झाली आहे तुम्हाला मी सगळं दाखवतो आहे. या पीक ह्या कांद्यांना आता अत्यंत पाण्याची गरज होती. ह्या वर्षी 100% धरण भरलेलं होतं. आमची अपेक्षा होती दुष्काळ एवढ्या तालुक्यात 3 रोटेशन मिळावे. प्रशासनाने कालवा सल्लागार मीटिंग कुठेही संबंधित जे शेतकरी किंवा ज्या संस्था काम करतात त्या लोकांना विश्वास न घेता कालवा सल्लागारामध्ये त्यांनी निर्णय घेतला. तब्बल 1 महिना पाणी लेट सोडलं. त्यानंतर हे दुसरं रोटेशन हे 28 फेब्रुवारीला संपायला पाहिजे होतं. म्हणजे वेळेत जर ह्या कांद्यांना पाणी मिळालं असतं तर मी घातलेले पैसे, घेतलेलं कर्ज, त्यातून मला 2 रुपये मिळाले असते आणि मी ते कर्ज आणि ते फेडलं असतं. पण ह्या सिस्टीममध्ये दुसरं एक आमचं दुर्दैव येवल्याचं की ह्या पालखेड डावा कालव्यामध्ये डेप्युटी इंजिनियर नाही, सेक्शन इंजिनियर नाही, कॅनल इन्स्पेक्टर नाही, CRT लेबर नाही, असं जगाच्या पाठीवर कुठेही नाही अशी एवढी मोठी यंत्रणा. हा आमचा कालवा अगदी अक्षरशः म्हणजे अगदी देवाच्या भरोश्यावर चालला आहे आणि कालवा कागदावर 8 महिने आणि चालतो पिण्याच्या पाण्याखाली 12 महिने असं भारतात कुठेही उदाहरण नाही. तरी ह्या सुस्त झाल्या प्रश्नाला माझी विनंती की तातडीने त्यांनी पालखेड डावा कालव्याचं हे दुसरं उठून अर्जंट सोडावं आणि तेही त्या प्रत्येक संस्थेला भरपूर प्रमाणात द्यावं म्हणजे सगळं संपूर्ण सभासदांना किंवा सर्व शेतकऱ्या समन्यायाने आम्हाला ते वाटता येईल. हीच माझी कळकळीची विनंती प्रशासनाला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.